गंगापूर शहरातील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे त्याची पूजा करून सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आलाय. शहरातील मुख्य रस्ता छत्रपती शिवाजी महाराज उद्यानपासून राजीव गांधी चौक कायगाव गावाकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत खड्डे झाले आहेत. या रस्त्याची कामे लवकरात लवकर करण्यात यावी, नाहीतर आंदोलन करणार असा इशारा काँग्रेस व नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे. काँग्रेस आहे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण साळवे, माजी नगराध्यक्ष फैजल चाऊस यांच्या नेतृत्वाखाली अमीना बी शेख यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. मी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण साळवे, या ठिकाणी गेल्या 1.5 वर्षापासून मी पाहतोय की या रस्त्यावरती जे खड्डे आहेत, हे खड्डे जसे तसे आहेत. गेल्या 1.5 वर्षापासून गंगापूर नागरिकाला याचा त्रास होत आहे. PMC आणि या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतील किंवा जो संबंधित ठेकेदार असेल तो कधी जागा होईल? ज्यावेळेस एखाद्याचा प्राण जाईल किंवा एखादा मृत्यू होईल त्यावेळेस तो जागा होऊ शकतो का? या निमित्ताने आमचे फैजल भाई आम्ही यांना यावरून संपर्क साधला असता या ठिकाणी आम्ही हे लेवल करण्याचा आज प्रयत्न केलेला आहे. तरी याच्यावरून संबंधित अधिकाऱ्याने, संबंधित ठेकेदाराने याच्यावरून जागा व्हावं, अन्यथा याच्या विरोधात मोठं आंदोलन गंगापूरमध्ये छेडण्यात येईल असा आम्ही गंभीर इशारा या ठिकाणी देत आहोत. गंगापूर शहरातील एक मिनार चौक येथील रस्त्याची देखील दुरावस्था झाली आहे. शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदरील रस्त्याचे कामे लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी करण्यात आली आहे. सिमेंट रोडवरती मध्येच ना एक खड्डा पडलेला होता आणि खड्ड्यावरती कोणीतरी मुरून टाकला मोठा आणि मुरून पण उंच टेकड झाले त्याच्यामुळे ना गाड्या चालवताना अचानक अडचण येते. गाड्या जर थोडे स्पीडमध्ये जरी असल्या तरी अपघात होण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्याच्यामुळे आमची विनंती आहे की हे प्रशासनानं त्वरित त्याच्यावर कारवाई करावी आणि लवकर इथं दुरुस्त करावी. याप्रसंगी सय्यद अख्तर, गुलाम शहा, समीर पठाण, बाबा शेख, अनिश शहा, सोहेल शेख, छोटू कुरेशी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजन प्लस न्यूजसाठी अलीम चाऊस, गंगापूर.